आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार गिट्स इंस्टंट मिक्सेस प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. तुम्हाला माहिती आहे सध्या आपलं काय चाललेलं आहे, दिल दोस्ती और पेट पूजा. माझं असं स्पष्ट मत आहे की विविध प्रकारची जी भांडणं असतात ना त्या दोन ती सगळी भांडणं घट्ट मैत्रीचा पाया असायला पाहिजे किंवा असतो. म्हणजे मला तुझं तोंड बघायचं नाही, चला खड्ड्यात जा, गेला उड्यात हॅट. हे सगळ्या गोष्टी घडल्याशिवाय मैत्री घट्ट होत नाही. म्हणजे सगळी भांडणं मिंडणं झाली तरी ऍट द एंड ऑफ द डे परत जाऊ दे रे, सोड ना यार, कशाला भांडायचं भिंडायचं करून गळ्यात गोळे घालून परत चहा प्यायला किंवा कटिंग मारायला जातच असतात सगळी मंडळी. तर ही सगळी भांडणं होतच असतात, पण ही भांडणं जास्तीत जास्त होतात ती आपल्या महाविद्यालयीन काळात म्हणजे कॉलेजच्या डेजमध्ये. कारण बऱ्याच गोष्टी तिथे घडणाऱ्या असतात, घडत असतात किंवा घडू शकतात. तर असाच एक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आज इथे माझ्या बरोबर आलेला आहे आणि आता आपण त्यांचं स्वागत करायचंय. नमस्कार. नमस्कार. काय कुठला ग्रुप तुमचा? AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. AISSMS काय फुल फॉर्म म्हणा? ऑल इंडिया श्री शिवाजी छत्रपती मेमोरियल सोसायटी. कुठे आहे कॉलेज? हे लिमेड यांच्या शेजारी. तुम्ही सगळे पुण्यातलेच आहात का बाहेरून सुद्धा आलेले? नाही, फक्त मंदार ऍक्च्युअली. मी केनिया मध्ये राहतो. केनिया? आणि इथे कधी आलास? मी इथे सातवीत आलो. सातवीत आला पण ओके. म्हणजे आता कसं वाटतं पुणे? आता केनिया झाले लक्षात खरं. म्हणजे पुण्यात आल्यानंतर बाकी सगळं विसरायलाच होतं. हो नाही का? आता थोडं कम्फर्टेबल झालं. आता कम्फर्टेबल तसा तर आमच्या मुळेच पुण्यात रुळला असं म्हणता येईल. आता तुम्हाला तुमचा ग्रुप किती वर्ष आहे साधारण? चार वर्ष. चार वर्ष. बरं, आता प्रत्येकाचं नाव सांग. तुझं परत? मंदार. मंदार. मयूर. मयूर. सिद्धी. सिद्धी. तुझं? प्रतीक. प्रतीक. कस्तुरी. कस्तुरी. ईश्वरी. ईश्वरी. ओके. आता मला सांगा की पाच वर्ष तुम्ही जवळ एकत्र आहात, तर तुमच्या सगळ्यांचे एकमेकांचे मायनस पॉईंट तुम्हाला बरोबर माहिती आहे. तर ह्याचा मायनस पॉईंट काय आहे? आम्ही जिथे खायला जातो ती गोष्ट खात नाही, त्याला काहीतरी वेगळं हवं असतं, थोडस घासफूस हवी असते. चिकन खातो पण म्हणत नाही की मी चिकन खातो, गोष्ट वेगळी आहे. म्हणजे काही ठिकाणी जाऊन ब्रँड ठिकाणी जाऊन तो चिकन खातो आणि नॉर्मल आपण जर चंगडी हातात दिली नाही नाही मला हे नाही आवडत अशा याच्या इंटरनॅशनल काइंड ऑफ अप्रोच आहे तो. कारण तो वेजिटेरियन खातो पण चपाती खात नाही. एकदम टोटली काय छुपर वस्तू म्हणजे काय? उदाहरण इन्सिडेंट सांगते. याच्यात वाढदिवसाला त्याला भेटायला जाणार होतो कोथरूडला, तर तो बोलला मी घरी नाहीये पण करिश्मा सोसायटी मध्ये आहे मी माझ्या फ्रेंड्स बरोबर. आणि आम्ही तिथे गेलो, वी वर एक्सपेक्टिंग की हा एकटाच असेल, पण याच्याबरोबर अजून सहा मुली होत्या आणि हा एकटा होता. दोन तीन चार. अरे थांबा हा मुली आम्ही बघून आणि हा असा म्हणणाऱ्यांपैकी होता की नाही मी एकटाच आहे मी एकटाच आहे. त्यानंतर आणि तो त्यांच्याबरोबर एकटा एकटा मुलगा सहा मुलींबरोबर पिक्चरला जाणार. पण आता पण आम्हाला या गोष्टीवर विश्वास नाहीये. म्हणजे बाकी इतर वेळेला आता आम्हाला माहित नाही काय आणि हिचं काय मायनस पॉईंट? ती जर समजा मोबाईल मध्ये कुठला मेसेज वाचला तर ती गालातल्या गालात हसते आणि आम्ही मग तिला विचारते कारण युजली कोणीही सहजा हसत नाही एवढं बघून मेसेज वाचून. तर आम्ही तिला विचारतो कोणी आहे का, पण मग ती हसत 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 लाजत वगैरे मोबाईल ढापायला पाहिजे. बरोबर आहे. सोल्युशन काही नाही लाजते. एंड ऑफ द आपल्या या एपिसोड सभेपर्यंत आपल्याला कळेल. ओके, आता ह्याचं काय मायनस पॉईंट आहे? एकतर ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट गाय ऑफ अ ग्रुप. म्हणजे आमचे सगळे प्लॅन्स रिव्हॉल्व अराउंड प्रतीक. कारण हॅज टू बी देअर. असं मी तुला मायनस पॉईंट मायनस
एवढा चांगला विचार करायला लागेल. मायनस म्हणजे काय झालं काय म्हणजे मला वाटलं तू ह्याच्यापेक्षा तू मी उलट मायनस पॉइंट हा सांगा की बेसिकली तो एवढा भोळा आहे की कोणीही त्याला म्हणजे इतका उदाहरण भोळा आहे की त्याला खरंच कोणीही गणू शकतो. कारण त्याला कधीही अनोळखी असं नाही, कोणीही काही विचारलं तर तो यु नो सगळ्यांना सगळं देतो. कार मागितली किंवा कुठलंही काही मोबाईल जरी मागितला एका दिवसासाठी तरीही तो देईल. तर त्यामुळे मला असं वाटतं तो त्याचा फायदा घेतो कारण नॉट ऑलवेज चांगलं असतं ते. ओके, हिचा काय निगेटिव्ह पॉइंट आहे? ही म्हणजे भडभड भडभड दादागिरी फार. आता येताना वाटेवरच मेगडीवाला म्हणजे पटकन देतोय का आम्ही जाऊ अशी ती खूप गुंडागर्दी. म्हणजे पोलिसांनी पकडलं तुला मी पैसे देणार नाहीये तू काही कर आणि मला उशीर होतोय सो मला जायचं आहे. मला जायचंच आहे आणि ती पोलिसवाल्याची चूक आहे की तिला पकडलं. आणि हिचं काय मायनस पॉइंट? थोडीशी लवकर चिडते, थोडासा मायनस पॉइंट आहे. मनावर गोष्टी जास्त घेते म्हणजे ती पॅनिक होऊन जाते. छोटीशी गोष्ट असते पण ती पॅनिक होते. असं वाटतं की मीच काहीतरी खूप मोठं केलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही बोलताना सुद्धा एकमेकांबद्दल पहिल्यांदा सांगता तुम्ही प्लस पॉईंट सांगता आणि मग मी तुम्हाला आठवण करून देईन. सो इट सीम्स म्हणजे हे प्रूव्ह करतं की तुमचा खूप घट्ट ग्रुप आहे. ही मैत्री अशीच राहू दे. आता खाण्याकडे येऊया. मगाशी जर मी म्हटलं तर खाण्याकडे येऊया. पण काय होतं की तुम्ही आता साधारण एकमेकांच्या घरी जात असाल तर बनवतो कोण? ह्या दोघे ऍक्च्युअली आम्ही फक्त पेट पूजा. तुला काही बनवता येत नाही? तुला? मी डेझर्ट बनवतो. डेझर्ट बनवतो. तू? मला अंड्याचा पदार्थ बनवायला आवडतं आणि चिकनही मी बनवतो. चिकनही बनवतो. आणि तू? करीज. करीज. आणि तुम्ही सगळं? तुम्ही बऱ्यापैकी. मला केक बनवायला आवडतो. ओके गुड. आपण आता किचन कडे जाऊया. पण किचन कडे जाण्यापूर्वी तुम्ही इथे आलात, आमच्या झी परिवारात आलात, त्याबद्दल आमच्याकडून एक फ्रेंडशिप बँड आली. चालू बँड बिंड लय असतात, लगेच बँड बिंड लावावा लागतो. आमच्याकडून एक फ्रेंडशिप बँड झी परिवारात तुमचं स्वागत. आता आपापलं तुम्ही एकमेकीला बांधून घ्या जरा. टॉकीजचा नवीन चित्रपट श्रेयस तळवळकर. दिगंबर शंकर पाटील डी एस पी. साईनाथ देडगावकर. आम शिरी. माझं नाव मीनाक्षी. मी प्रीतम. दुनियादारी 19 जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात. दोन्ही ग्रुप आपल्या किचन मध्ये आलेले आहेत आणि आता पहिली रेसिपी कोणी बनवायची ह्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा छोटासा गेम खेळायला हरकत नाही असं आमचं सगळ्यांचं म्हणणं पडलेलं आहे. त्यामुळे मयूर आणि प्रतीक हे दोन्ही इथे हजर आहेत आणि एक छोटीशी आपल्याला स्पर्धा करायची आणि ह्या स्पर्धेत जो जिंकेल त्याने पहिल्यांदा रेसिपी बनवायची. हां, हे ते 3 स्ट्रॉ ठेवलेले आहेत. ते स्ट्रॉ एकमेकाला जोडायचे आणि हे जे आहे थंड पेय, हां, ते थंड पेय प्यायचे आणि ज्याचं जास्तीत जास्त संपेल ही इज द विनर. ओके, आणि आपल्याकडे पूर्ण 1 मिनिट आहे. स्टार्ट. पाच चार 3 2 1 0. दॅट्स इट. थांबा. अरे हो, ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन यू विन. आणि आता आपल्याला प्रत्यक्ष रेसिपीला सुरुवात करायची आहे आणि ईश्वर इथे रेडी आहे हाताची घडी घालून. ओके, आता हाताची घडी सोडा. तू आता काहीतरी दाखवणार आहेस. काय दाखवणार आहेस मला तू? एग अँड राईस बॉल्स. एग अँड राईस बॉल्स. साहित्य सांगतेस का काय काय? हे काय? उकडलेलं अंड हे कापून घेतलंय. 3 आहेत ना? हो, 3 अंडी. ओके. हे गव्हाचं पीठ पाण्यात मिक्स केलंय. हे उकडलेला भात. चीज किसलेलं. हे कॉर्नफ्लॉर. ओके. हे टोमॅटो प्युरी. हे पोहे, बारीक पोहे हे मिक्सर मधनं ग्राइंड करून पावडर पातळ पोहे. पातळ पोहे. ओके. कोथिंबीर, टोमॅटो केचप, काळी मिरी पूड, तिखट लसूण, लसणाची पेस्ट, हे मीठ, हे गरम मसाला आणि ओरेगन. चला आता आपण साहित्य वगैरे जाऊया. कृतीकडे काय करायचं मला सांग पहिल्यांदा. आपण 2 चमचे तेल घेतलंय पॅन मध्ये. ओके, ते तापले सुद्धा. त्यात आपण आता लसणाची पेस्ट घेतोय.
हे तू रेग्युलर करून बघितलंस ना घरी? हो हो. नाही एकदम घाबरलीच बोलून. आमच्यावर काय हे नाही ना? नाही नाही एक्सपेरिमेंट नाही ना. गोल्डनिश असा दिसेल पर्यंत साधारण मिक्स करायचं. ओके, आता काय करायचं? ह्यात आपण टोमॅटो प्युरी घालायची. आता काय करायचं? ह्यात आता टोमॅटो सॉस टाकतो. सगळा? हो सगळा. आंबट नाही होणार? नाही. बस बस बस. काळी मिरी फूड चवी पुरता. हा आपण पिझ्झा सॉस ह्याच्यात उकडलेल्या अंड्यामध्ये मिक्स करणार आहोत, पण हा असा पिझ्झा सॉस बेसलाही, पिझ्झाच्या बेसलाही लावून त्याच्यावर छान लागतो. आता काय करायचं? हा हे आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ. उकडलेलं अंड बरं, हे गॅसवर जास्त वेळ नाही ठेवायचं आणि गॅस बारीक करून बारीक ह्याच्यात पटापट तिखट मीठ आणि काळी मिरी पूड. तिखट मीठ आणि फक्त तिखट मीठ आणि मसाला. बस तिखट मीठ आणि मसाला. तिखट बस बस मसाला. आता तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे, बेसिकली आपण स्टफिंग करतोय त्याच्यामुळे चव येण्यासाठी अजून जास्त तिखट केलं तरी चालेल. थोडासा मसाल्याचं प्रमाण जास्त असतं. बस बस बस. आणि आता काय? आता ते एकत्र हे करायचं, मिक्स करायचं. त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं, मिरपूड आणि कोथिंबीर. अजून मीर घालू? मिरपूड घालू. हो, ह्यामध्ये आपण मिरपूड, साधारण एक वास येतो झणझणीत, आणि कोथिंबीर. कोथिंबीर हे सीझनिंगसाठी आपण कोथिंबीर थोडी. बस हे याच्यात घाल. हो हो, हे याच्यात किंवा हे. तोपर्यंत मी भात स्मॅश करू. आता काय करतेस तू? आता थोडा पाण्यानं हात करून त्याची थोडीशी वाटी करून घ्यायची. हे थोडस स्टफिंग, कारण हे नुसतं खायला खूप तिखट लागेल, पण आज स्टफ केल्यावर भाताचं कोटिंग येतं बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला बॉल्स बनवायचे बेसिकली त्याचे. काय करायचं? ते कोटिंगसाठी आहे ते. आणि ही आता पावडर आपल्याला ह्याच्यात प्लेटमध्ये घ्यावी लागेल. हां सर. आणि त्याच्यावर थोडस चीज. ह्याच्यावरच? हां ह्याच्यावरच थोडस. आणि त्या बाजूला कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर मध्ये हे करून रोल करायचं. रोल करायचं. आणि मेनली आपण जेव्हा फ्राय करतो तळतो त्याच्यानंतर ते भाजल्यावर हे चीजचं असं वरती फ्लेक्स छान दिसतात. सोडून हे कशाबरोबर खाता येईल? हे सॉस केचप. मला असं वाटतं की आतलं उत्तम झालं, नुसतं खायला सुद्धा पण ते ऍक्च्युली वर भाताचं कोटिंग येतं त्याच्यामुळे थोडस क्रिस्पी असल्यामुळे थोडं सॉस बरोबर एक तीन मस्त लागतं. जास्त पण हे नाही. मेयोनीज घेऊ शकतो. अजून आम्ही चार पाच बनवणार पण ते आम्हीच खाणार. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती, सगळे सारखेच आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. एग अँड राईस बॉल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या अंड्याचे तुकडे, पाणी घालून तयार केलेली गव्हाची पेस्ट, तयार भात, किसलेला चीज, कॉर्नफ्लोअर, टोमॅटो प्युरे, पोह्याची भरड, कोथिंबीर, टोमॅटो केचप, काळी मिरी पूड, तिखट, लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला आणि ओरेगानो. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, टोमॅटो केचप, काळी मिरी पूड आणि मीठ घालून पिझ्झा सॉस तयार करावा. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उकडलेले अंड्याचे तुकडे, तिखट, मीठ, गरम मसाला, एक चमचा तेल, मिरपूड आणि कोथिंबीर घालून मिश्रण टॉस करून एका बाउल मध्ये काढावं. या परतून घेतलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये पिझ्झा सॉस एकजीव करून घ्यावा. वाफवलेला भात मॅश करून त्याच्या पाऱ्या तयार कराव्यात. या पाऱ्यांमध्ये अंड आणि पिझ्झा सॉसचं एकत्र केलेलं मिश्रण घालून बॉल्स तयार करावेत. एका प्लेट मध्ये पोह्याची भरड, चीज आणि कॉर्नफ्लोअर घालावं. तयार केलेले बॉल्स गव्हाच्या पेस्ट मध्ये घोळवावेत. त्यानंतर कॉर्नफ्लोअर पोह्याची भरड आणि चीज मध्ये घोळवून हे राईस अँड एग बॉल्स डीप फ्राय करून घ्यावेत. चला, ईश्वरीची रेसिपी झालेली आणि तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घेतलेली असणारच खात्री आहे मला. आता सिद्धी इथे आलेली आहे आणि तू काय बनवणार सिद्धी? मी आता मशरूम शेल पास्ता करणार आहे. ओके. हा बॉइल्ड पास्ता आहे, आपण शेल शेपचा घेतलाय म्हणून आपण त्याला मशरूम शेल पास्ता म्हणतोय. ओके. सो हे दूध आहे, देन कॅप्सिकम तीन कलर्सच्या, येलो, रेड आणि ग्रीन, बारीक चिरलेला कांदा,
बारीक चिरलेला मशरूम, देन क्रीम, मैदा, बटर, हे फॉर डेकोरे म्हणजे गार्निशसाठी जालपिनोज वगैरे आहेत, मग बारीक चिरलेला लसूण, मिरपूड आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक सांग, एकमेकांच्या प्रेमात पटणं वगैरे काही झालं की नाही? नाही नाही, म्हणजे ग्रुपच्या ग्रुपमध्ये नको, कॉम्प्लिकेशन इन्क्रीज होतात. हे कळलं मला, पण ग्रुपच्या बाहेरचं विचारतोय. तुझं तर मला कळलं, आठ आठ मुली घेऊन फिरतो एका टायमाला. पण म्हणजे काय साधारण, काय कोणाच्या काय प्रेमात पडणं बिडणं काय असं असंच कोणी नाही, अजून तरी कोणाला कोणी नाही सापडलं. नक्की चिडवा चिडवी. हा चिडवतो, ते तर आमचा रोजच आहे, म्हणजे चिडवण्याशिवाय मला जमतच नाही काही. पण अजून तसं कमिटेड कोणी नाही. बाकीचं तुमचं कुठे इकडे तिकडे फिरत असाल, पण कमिटमेंट नाही. शब्द अजून दिले नाही, बाकी सगळं चालू, पण शब्द नाही. ओके ठीक आहे, कळलं मला काहीतरी. तुमच्याही लक्षात आलं असेल काय चाललंय इकडे आजूबाजूला. साहित्य बघितलं जातं कृतीकडे, इथे ठेवलेले फ्राईंग पॅन, पण तापायला वेळ लागतो. मी म्हटलं आणि तापलं असं होत नाही. आणि आता सिद्धी इथे आलेली आहे. सिद्धी अजून तू काही तसं सिद्ध केलेलं नाहीयेस ना? नाही. नक्की हो, नक्की. चल आता आपण इथे सिद्ध करूया. तुझं हे तर साहित्य तर बघितलेलं आहे, आता प्रत्यक्ष कृतीकडे जायचं आहे. हा हा, आता तुझी ही कमिटमेंट आहे. ओके, चांगला पदार्थ करायचं ही कमिटमेंट आहे. येस, आणि तुम्हाला कमिटमेंट. हो डेफिनेटली, कमिटमेंट घेतली ही कमिटमेंट. ओके, आधी आपण बटर घेऊया. बटर घेतला. साधारण 100 ग्राम्स पास्ता साठी 5 टेबल स्पून बटर लागतं. सो थोडस मेल्ट होऊन देऊ बटर. ओके, तू कोथरूडला कुठे राहिला? महागणेश कॉलनी, महाराष्ट्र. MIT एकदम शेजारी. अच्छा, तिथेच हो जातोस की? नाही नाही, सांगता येत नाही अरे त्याचं. एकंदरीत तुम्ही त्याची जी काय, त्याचं जे काय तुम्ही सांगितलेलं वर्णन. कॉलेज संपल्यावर तो काय करतो आम्हालाही अंदाज नाही. ऍक्च्युली 5-5:30 पर्यंत असतो आमच्या बरोबर, त्याच्यानंतर वी हॅव नो क्लू. साधारण भेटत पण नाही तो? म्हणजे नाही, डिरेक्टली नेक्स्ट डे सकाळी 8:30. आपण थोडासा हा लसूण फ्राय करून घेऊया. आता आपण घालूयात कांदा. आता आपण घालूयात मशरूम. पण जसं चार्टर्ड अकाउंटंटला नोकरी मिळू शकते किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो, तसं मेकॅनिकल साईडला काय स्वतःचा व्यवसाय सुरू करू? फर्स्ट जॉब मग एक्सपिरियन्स गेन करायचा. एक्सपिरियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण प्रॅक्टिकल नॉलेज मेकॅनिकलला मस्ट आहे. आपण यात हे घातलंय कॅप्सिकम वेगवेगळ्या कलर्सचे. आता आपण घालूयात मैदा 2 स्पून. आता यात दूध घालूयात आपण. आता आपण यात घालूया क्रीम. यात आता आपण मीठ आणि मिरपूड. मिरपूड ऍज पर आर चॉईस, किती तिखट हवंय किती नाही. आता आपण यात पास्ता घालूया. ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि रेडी टू इट. हे कसं झालं की एकदा कमिटमेंट कमिटमेंट. ओके, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मशरूम शेल पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला पास्ता, दूध, रंगीत भोपळी मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, मशरूम्स, क्रीम, मैदा, बटर, ब्लॅक ऑलिव्ह, बारीक चिरलेला लसूण, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, कांदा आणि मशरूम्स परतून घ्यावेत. त्यामध्ये रंगीत सिमला मिरचीचे तुकडे, मैदा, दूध, क्रीम, मीठ आणि मिरपूड घालून या सॉस मध्ये शेल पास्ता घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. सिद्धी आणि रिद्धी, आय मीन सिद्धी आणि ईश्वरी, या दोघींनी बनवलेले पदार्थ तयार झालेले आहेत आणि आम्ही ते खाऊन बघणार आहोत. आणि एक रिक्वेस्ट आहे, उगाच कौतुक करायचं नाही. जर वाईट झाला असेल पदार्थ तर तोंडावर सांगायचं थडकला झालेला आहे. तुम्हाला तुझं आहे, जर यांचं पदार्थ वाईट झाला असेल ना काही कौतुक मी तू करायचं नाही. तोंडावर बोलायचं. ओके, खाऊन बघूया. मयूर तू पण खा. एवढी भीषण शांतता म्हणजे पदार्थ चांगले झाले तसं संशय आहे. नाही आता कसं आहे, तुम्ही दर आठवड्याला दर महिन्याला भेटता म्हटल्यावर आणि काही ना काहीतरी करता म्हटलं तुमच्या हरायचा असणारच आहे. पण दोन्ही पदार्थ खरंच मस्त झालेले आहेत. ह्याच्यावर मला एक आठवलं बरं का, आमच्या ग्रुपमध्ये दोन मित्र होते. कुत्र्या परत तोंड दाखवू नकोस, किंवा एक तर हा ग्रुपमध्ये राहील किंवा हा मी ग्रुपमध्ये राहील,
इथपर्यंत भांडणं व्हायची आणि नंतर मग कॉलेज सगळं झाल्यानंतर मग प्रत्येक जण आपापल्या उद्योगाला लागला, धंद्याला लागला, कोणाची लग्न झाली म्हणजे सगळ्यांचीच लग्न झाली, बायका घरात आल्या, बायको घरात आली, मग भेटणं कमी झालं. पण हे दोघे मित्र अजूनही भेटतात, फक्त आता थोडेसे वय केस पांढरे झाल्यामुळे त्यांचं थोडेसे शब्द बदलले, म्हणजे कुत्रे बित्रे आता एकमेकांना म्हणत तर अजून सभ्य भाषेत भांडतात आणि भांडण्याचे विषय सुद्धा वेगळे झालेले आहेत. थोडक्यात काय तुमच्या आजूबाजूला असेच भांडणारे पण तरीही घट्ट मैत्री असलेले जे ग्रुप असतील ना, आम्हाला लगेच लिहून कळवायचं. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. प्रतीक किती वाजता उठतो तू? सगळे 7:30. आणि उठल्यावर पहिलं काय करतो? बेसिक विचार कर. पण तू जात नसल्यानंतर, सगळं झाल्यानंतर तू जे काय चहा कॉफी घेतो ती ह्याच्यातून घ्यायची. थँक्यू. उद्यापासून आमच्यातर्फे, खवय्येच्या पूर्ण टीमतर्फे आणि माझ्यातर्फे आपली प्रेमाची भेट. हे वापरायचंय आणि नंतर मला सांगायचं कसं काय वाटतं याच्यातून चहा पिताना. काही वेगळं वाटणार नाही पण आपल्याला सांगायचं. आता आपलं हे संपवायचं आणि मंडळी आता हे सगळे संपवायची जबाबदारी आमच्यावरच आहे, त्यामुळे आम्ही आता हे खातो, तुम्ही बघा आम्ही कसं खातो ते बघा. आणि आता निघायची वेळ झालेली आहे, आपल्याला पुन्हा भेटायचंय ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. आज तुझ्यासाठी दोन रेसिपीज आणल्यात. एक आहे बटर कॉर्न ढोकळा, दुसरा आहे कोल्ड कॅनापीज, कोल्ड स्टार्टरचा एक प्रकार.